आणि मला असं वाटतं की या मेळाव्याची संख्याच आठरूळ साहेबांना एक सिग्नल देते की एवढी संख्या जर केवळ मेळाव्याला आहे तर एखादी सभा जर असेल तर नक्कीच काँग्रेसवाल्याला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आज ही संख्या आहे. आपल्या माहिती की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं सामना आहे NDA विरुद्ध UPAचा सामना आहे. खरं म्हणजे हा सामना आपण बघतोय तर 150 वर्षाची जी काँग्रेस आहे ही काँग्रेस आपण पहिल्यांदा अशा प्रकारची हदबल झालेली पाहतो. पक्षाच्या स्थापनेपासून तर आत्तापर्यंत ज्यांच्याशी त्यांनी संघर्ष केला, वैचारिक संघर्ष केला, त्यांच्या गळ्यात गळा घालून काँग्रेसनं हे निवडणूक लढण्याचे मनसुबे आखलेले आहेत. परंतु अजूनही असं असताना आपण NDA सर्वजण एकत्र आणि काँग्रेसला आपली आघाडी अजूनही पूर्णपणानं करताना आली. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या आणि NDAची युती झाली, आम्ही प्रचार लागलो, आमचे उमेदवार ठरले, आमच्या सभा सुरू झाल्या, परंतु अजूनही त्यांच्या UPAची अजून काही आघाडी झाल्याचं अस्तित्वात आपल्याला दिसत नाही. खरं तर या युतीची मुहूर्तमेढ ज्यांनी रवली ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोदजी महाजन यांनी पहिली वीट या युतीची रचली आणि त्यानंतरच्या या पिढ्याने यावर भिंत बांधली. ही भिंत एवढी मजबूत आहे तर कितीही हदे बसले तरी या भिंतीला तडे जाणार नाही अशा प्रकारची ही भिंत या पुढच्या पिढीनं खरं म्हणजे रचलेली आहे. आपल्याला सगळ्या माहिती आहे की आता या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुका लढाव्यात असं आम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि UPAतल्या सर्व घटक पक्षाला आव्हान आहे. परंतु आज आपण त्यांचे भाषण ऐकतो, आपण त्यांच्याकडे बघतो तर विकासाच्या मुद्द्यात हात घालत नाही, विकासापासून दुसरीकडे जातात. त्याचं कारण आहे की पूर्वी काँग्रेसने 70 वर्ष या देशामध्ये जर सरकार कोण चालू शकत असेल तर केवळ काँग्रेस सरकार चालू शकत अशा प्रकारचा समज या देशामध्ये निर्माण केला होता. परंतु आपण पाहत असाल या 70 वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयीने 3 वेळा आणि नरेंद्र मोदींनी 1 वेळा जे सरकार चालवलं त्याचा परिणाम म्हणून या देशातल्या लोकांना हे पटलेलं आहे की हा देश जर कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकत असाल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि NDAच्या हातात हा देश सुरक्षित राहू शकतो. हा समज काँग्रेसचा जो लोकांनी आणि आमच्या पक्षाने दूर केला आहे आणि त्याच्यामुळे या जनतेचीच भावना आहे की ह्या देशामध्ये पुन्हा एकदा NDAचं सरकार आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मी सांगितलं आपल्या की विकासाचा हा विचार करत विकासावर हे बोलत नाहीत, मग बोलतात कशावर? तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना जातीवादी पक्ष आहेत. मला सांगा, जातीवादी म्हणणाऱ्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की आम्हाला जातीवादी म्हणतात कोण? तर आम्हाला जातीवादी म्हणतात मायावती. खरं तर मायावतीने उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री पद उपभोगलं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते. जर आम्ही जातीवादी आहे तर तुम्ही मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री त्यावेळेस तुम्हाला आम्ही जातीवादी दिसलो नाही का? फारुख अब्दुल्ला काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ते आम्हाला जातीवादी म्हणतात, पण त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला हा अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये होता. आम्हाला जातीवादी म्हणता कोण? मायावती. आम्हाला जातीवादी म्हणता कोण? ममता बॅनर्जी. पण अटल बिहारी वाजपेयीच्या कार्यकाळामध्ये ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या. जे आम्हाला आज जातीवादी म्हणतात ते एके ना एके काही आमच्या पंक्तीत घेऊन गेलेत आणि त्यांचे खरकट तोंड अजूनही आम्हाला दिसत आहेत. त्यांना आम्ही जातीवादी म्हणायचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये. आणि म्हणून देशामध्ये लोकांना कळून चुकलंय की जेव्हा यांचं जमतं तेव्हा भाजप जातीवादी नाही आणि जेव्हा यांचं जमत नाही तेव्हा भाजप जातीवादी आहे. आता लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. आमच्यावर दुसरा आरोप आहे की हे घटना बदलायला निघाले. मित्र, या लाईनीतले सगळेजण अनेक निवडणुका लढलो, तर अनेक वर्ष 30-35 वर्ष पाहतो की जी निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये त्यांचा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्ष घटना बदलणार आहे आणि सावधान राहा घटना बदलणार. आणि
अरे जे कोणी घटना बदलायची भाषण करतात ना, ते सारेचे सारे एकदा भारतीय जनता पक्षात आलेत आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीतून बाहेर गेले, पुन्हा भारतीय जनता पार्टीत आलेत. त्यांची मागची भाषणं जर काढले तर त्यांच्या लक्षात येईल या देशाची घटना कोणी बदलू शकतं का. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, या देशाच्या राष्ट्रपतीने शपथ घेतली आहे, घटनेचा घटना म्हणून शपथ घेतली आहे की आम्ही घटना बदलणार नाही आणि घटनेप्रमाणे या देशाचा कारभार चालू. आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये आणि जनसभेमध्ये सांगितलंय की आम्ही घटना बदलणार नाही, आम्ही घटना बदलू देणार नाही. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना सांगितलं की आम्ही घटना बदलणार नाही, घटना बदलू देणार नाही. परंतु यांच्याजवळ आता कुठल्याही प्रकारचा मुद्दा नसल्यामुळं विकासाचा विषय न काढता घटना बदलणे आणि जातीवादी या दोनच गोष्टीवर हे सगळीकडे भाषणं करतायत. मी आपल्याला सांगू इच्छितो या बैठकीमधून आपण एक संदेश घेऊन जायचा आहे, एकोप्यानं जायचं आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना ही एक आहे हे आता आपल्या गावागावात जाऊन सांगायचं आहे. आमच्या सरकारनं काय विकास केला हे बार बार मी सांगायचं कारण नाही, तर माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी आता बोलणार आहेत, त्यांचं भाषण आपलं ऐकायचं आहे. परंतु या ठिकाणाहून एक संकल्प करून जायचं आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना या राज्यामध्ये मागच्या वेळेस 42 जागा लढली जिंकली, या वेळेस 45 जागा जिंकल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही असा संकल्प करून आपण सर्वांनी या ठिकाणी जाऊ अशा प्रकारची आपला विनंती करतो आणि माझी तुम्ही शब्द संपव.